बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी कृषी विज्ञान केंद्रामधील कृषी उपक्रमांची माहिती दिली. नॅचरल कंडिशन Agro-climatic conditions of the district were a huge challenge for the newly established KVK. With an aim to furtherance of technological advancement. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पुणे येथील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये कृषी क्षेत्र शाश्वत आणि फायदेशीर बनवण्याविषयी आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रास हजेरी लावली. या चर्चासत्राचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. यावेळी ते म्हणाले की शेती व्यवहार्य फायदेशीर आणि शाश्वत बनवण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे. कृषी उत्पादनात आपण मोठी प्रगती केली आहे आणि अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णही झालोय. मात्र यापुढे आपल्याला रासायनिक खते आणि औषधांच्या वापरावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे, तरच आपण शाश्वत शेतीकडे जाऊ शकतो. शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळत नसल्यानं अनेक जण शेतीपासून तुटत आहेत. त्यामुळे विविध उपाययोजनांचा अवलंब करून आपल्याला शेतीचे शाश्वतीकरण केले पाहिजे. तसंच कृषी क्षेत्रासमोरील असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसंच शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. आय पर्सनली फील दॅट दिस शुड बी टॉप ऑन द अजेंडा ऑफ द गव्हर्नमेंट एट द सेंटर एंड द स्टेट, मेकिंग अग्रिकल्चर वायबल अँड सस्टेनेबल. दिस इज कन्सर्न इन द नॅशनल सिक्युरिटी. Without food security, there is no national security. That should be the topmost agenda of the government, not for one time or one budget. It should be for the coming days. One short-term strategy, another is long-term strategy are needed. Second is that we need to have a multi-pronged strategy. It's not one approach, because we have diverse challenges in this, and in certain areas there are conflicts of interest also. For example, we discussed the delicate issue of the interest of the consumers and the interest of the producers. Both has to be balanced. So far the system has been more weighed in favor of the organized vocal group consumers. Now the time has come, we need to focus our attention and pay enough interest towards the issue of the producers. Otherwise, producers will not be interested to produce more. And the, so far, we have focused on the issue of increasing production. As some of the experts were saying yesterday, you have seen we have the live example of problem of plenty. Earlier it was shortage, you were borrowing, you were begging, you have to use that word, used by others, and then getting from others, PL 488 or such a mighty nation. But now we have become self-sufficient and we have good grains available for even export also.